आज प्रजासत्ताक दिन आहे आणि मागच्याच एका वक्त्याने उल्लेख केल्याप्रमाणे किंवा मॅडमने उल्लेख केल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक आपण इथे साजरा करतोय असं मला वाटतंय. आपण सर्वजण एकत आहोत कारण प्रजासत्ताकाच्या निमित्तानं आपण सगळ्या राष्ट्रातल्या नागरिकांनी एकत्र राहण्याची संकल्पना त्याच्यात आहे. तर या अनुषंगाने सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून आज सगळेजण एकत्र आलेले आहेत. सिंधुदुर्ग लाईव्हची जसं सावंतसाहेबांनी म्हटलं की ब्रेकिंगच्या जमान्यामध्ये किती ब्रेक व्हायचं आणि त्या रिपोर्टला सुद्धा किती ब्रेक करायचं याचं भान ठेवून थोडी विश्वासार्हता आपली कशी अगदी वाढेल जनमानसामध्ये याचा एक प्रयत्न व्हावा आणि 3 वर्षाच्या वाटचालीचा मागोवा सगळ्या टीमनं घ्यावा आणि आपण अधिकाधिक सामान्य जनांच्यापर्यंत कशा रीतीने पोहोचू शकू, सामान्य जनतेतल्या ज्यांच्या अडचणी कशा पद्धतीने आपण प्रगतपणे मांडू शकू याचा एक विचार व्हावा अशी विनंती करून सर्व सिंधुदुर्ग लाईव्हच्या टीमला धन्यवाद देतो.